भरपूर लुटमार, भरपूर लुटमार इकडे. ह्या मुलाला बसलेला, कॉलेज पण नसेल पूर्ण झालं, अध्यात्माचा पण काही अभ्यास नाही आहे, सगळ्यांना ओटी बोरेल, हे करेल ते करेल सांगतो, गायत्री मंत्र म्हणायला सांगितलं असेल तरी पण नसेल त्याला हे. पोपळपूरला मंडळी काय खतरनाक चाललंय. नमस्कार मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट पंढरपूरहून आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तसे आपले व्हिडिओ असतात कोकणातले, पण आज मी आलोय पंढरपूरला. सो पंढरपूरमध्ये आहे ना थोडंसं, आज आपण परत एकदा फिरायला निघालोय. सो फिरण्याची मजा घेतोय आपल्या वाडे, आपल्या बरोबर आपल्या गावातील काही मंडळी आहेत ते निघालेत आता फिरायला. तर मी म्हटलं की चला आपला पण थोडासा फेरफटका होईल आणि त्यानिमित्ताने पंढरपूरमधले इतर काही जे ठिकाणं आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेता येईल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी. मंडळी आतापर्यंत येऊन पोचलोय तांबडा मारुती चौकात आणि इथूनच पहिलं आपण आता घाटावरती जातोय ना, घाटावरती जातोय, ज्या नदीचं घाट असतो तिथे जातोय आणि तिथून आणि मग पुढे विष्णुपादाकडे बोटीतून. अच्छा, बोटीतून जायचंय आपल्याला. अरे वा, म्हणजे आज कसं आहे आपल्याला बोटीतला एक्सपिरियन्स करता देखील येणार आहे. आणि चंद्रभागेच्या चंद्रभागे नदीमध्ये खरं तर आपण चंद्रभागा नदीला खरं तर एक म्हणतात ना आईचा दर्जा आहे, तिच्या खरं तर पाण्यातून आपण बोटीने जाणार आहोत. मजा येणार आहे. चला मुक्त पाहिजे. हा बरं मंडळी, इथूनच आता आपण तुम्हाला बाहेरून दाखवूया. मुक्ताबाईंचा मठ आहे, श्री मुक्ताबाई संत, श्री संत मुक्ताबाईंचा मठ. चला चंद्रभागेच्या तीरावरती आलो आहोत आपण आणि आता आहे ना आपण बोट ठरवली आहे. बोट वाल्याने किती 50 रुपये सांगितलेले, पण आपण कमी केलेत का, थोडे 40 रुपये गेले. जर मंडळी तुम्ही पंढरपूर मधून असाल, तुम्हाला बोटचा रेट माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता. असो, बोट बघितलीत काय, चांगली आहे काय? बोट बघूया आता आपण. चला बोटीच्या आत पाणी कसं रे बाबा, ठेवा लागतंय का, लिकेज नाही ना, नाही मध्ये जाऊन गडबड करशील. या भावाच्या भरोशावर आपण जातोय. हा भाऊ आला पंढरपूरला, आला तर याच्या बोटीमध्ये बसा. पण आता काय त्याला सांगितलंय रिपेअर कर म्हणून. पांडुरंगाच्या भरेश्वर जातोय. भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, वासुदेव हरि पांडुरंग हरि, वासुदेव हरि पांडुरंग हरि, वासुदेव हरि पांडुरंग हरि. मंडळी ही आहे चंद्रभागा नदी आणि या नदीच्या आपण मधोमध म्हणूया आपल्याला पुढे जायचंय गोपाळपूरच्या दिशेने. खरं तर हा बोटीतून प्रवास करतोय, अदरवाईज तुम्ही रिक्षा वगैरे पकडून देखील गोपाळपूरला जाऊ शकता. बरोबर ना? अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि टांग्याने पण जाऊ शकता. अच्छा, टांगा पण असतो का? टांगा. बरं, चला. आमचा ड्रायव्हर, ड्रायव्हर कुठे गेला? अमित न्यायचे का काय? नाही तर म्हणायचा. एकच आहे त्याच्याकडे वलवा. वलवा आहे काय? हा दोन पाणी वाढतंय काय तर मला कलवा. हा, आणि बोटीवाल्याकडे एकच आहे वलवा. नाही दोन आहेत, हा इथे काय. चला पांडुरंगाच्या भरोशावर बोटीत बसलोय. बाबा आमची नौका पार कर, एवढंच आपण आता विठ्ठलाकडे प्रार्थना करूया. कारण थोडस पाणी होतं आतमध्ये, नक्की सगळ्याच बोटींमध्ये पाण्यात असल्यामुळे थोडंफार असतं. पण असो, आपण कोकणातली लोक भरवसा ठेवतो आणि चालतो. होय, अगदी बरोबर, त्यामुळे भरोसा आहे पांडुरंगावरती आणि याच्यावरती. भाऊ व्यवस्थित नाही रे. चला बोलला, चालवायला हवा असेल तर बोललो सांग. आम्ही समुद्रात बोटी चालवतो माहितीये काय तुला? आम्ही समुद्रात बोटी चालवतो. असा वल्ला टाकायचा.
तिला बघा किती आपण असं खरं तर ही जुनी पारंपरिक पद्धत आहे बोट चालवण्याची. आजच्या तर मोटर वगैरे येते पण फार पूर्वी नाविक जे असायचे तशा पद्धतीने वल्ले मारायचे आणि बोटीला वळवायचे. अशामागे खूप प्रचंड मेहनत आहे आणि या भावाचा फिटनेस तर अप्रतिमच असेल. रोज ह्याला बोटीवरती काम असतं. किती फेऱ्या होतात दादा? 5-6 फेऱ्या होतात. मला वाटतं याच्यातले बहुतेक मंडळी जे आहेत ना आपल्यासोबत आले आहेत ते सगळे पहिल्यांदाच गोपाळपूरला चालले आहेत आणि पहिल्यांदाच होडीत बसले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही बघू शकताय. सगळे घाबरले आहेत. नाही नाही विठ्ठलाचं नाव घ्या. नाही आम्ही गेलोय बा बोटीत गेली जाऊन आलेलो आहे. हा ठीक आहे. बरं बरं. नाही गपगप बसलं होतं म्हणून म्हटलं आपलं. चला अर्ध अंतर पार केलंय. आपल्याला तिकडे पोहोचायचं पाठीमागे. पण आता आपलं कसं माहिती आहे त्या नदीपात्रातून येताना चंद्रभागेमधून येताना एकच गाणं आठवत आहे. अलीकडने मला पलीकडने मांडुरंगा नदीवर अली चंद्रभागा. खरं तर ह्या गाण्याची प्रचिती आजच आली असं वाटतंय. हा हो त्या जोरात अलीकडने मला पलीकडने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. म्हणून तर त्याला पाण्यात ठेवलंय. नारायण नारायण पाया पडाय नाही तर नवरा बायची बांधणं लागते. ती हाताला पडतय खरं नाही. मंडळी या भावाने सांगितलं की आत्ताच इथे हे आपलं नारद मुनीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं. नारद मुनी तसे तर तुम्हाला माहिती आहे ग्रंथामध्ये बऱ्याच उल्लेख आहे. नारद मुनींशिवाय कुठली वार्ता इकडची तिकडे पोचत नसायची. त्या काळी त्यांनी सांगितलं नमस्कार करा नाही तर नवरा बायकोचे भांडणं पण लागतं ती. असा हा भाऊ सांगतोय. असो चला जवळजवळ पोचलोय आणि बोटीत बसून सूर्यास्त अशी मजा घेता येते आपल्याला. जगास विष्णुपदावर पोहोचणार ना आता आपण. जवळजवळ पोहोचलो. बघा काय वातावरण झालंय. मगाशी थोडी उन्हाची तीव्रता होती पण इथे पोहोचेपर्यंत आपल्याला जवळजवळ अर्धा तास तरी लागलेला आहे. पण भारी वातावरण झालंय. एक नंबर. मंडळी आता आपण विष्णुपदाकडे चाललो आहोत. तर आता इथे आहेत ना चिमण्याने घरटी बांधले आहेत. एवढं सुरेख आहे ना इकडची बायोडायव्हर्सिटी. म्हणजे या नदीच्या आजूबाजूला आपल्याला थोडेसे प्राणी वगैरे पक्षी वगैरे पाहायला मिळालेच. पण इथे चिमण्यांचं बघा खास विष्णुपदावरती एवढ्या चिमण्या. बापरे इकडे मारा इकडे मारा चिमण्या. बापरे पांडुरंग पांडुरंग अरे वा मस्त. त्यांची इवली इवलीची पिल्लं पण आहेत. वा छोटी आतमध्ये पिलं ती बारकी पिलं ती बघा तोशीने आणताय त्यांना भरवताय चिमणे. मंडळी पंढरपूरला येऊन निसर्गाचा अलौकिक नजारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय. हे कधीच आपण एक्सपिरियन्स केलं नव्हतं. मी कोकणात राहतो पण कोकणात देखील अशी घरटी चिमण्यांची पाहायला मिळाली नाही. सुरेख इवली उलीशी पिल्लं देखील आहेत त्या घरट्यांमध्ये. भारी घाबरू नका सावकाश पॅनिक होऊ नका. काय काय नाही होत. भावाने म्हटलं पाणी येणार आहे. हा धन्यवाद सुरक्षित पोहोचवल्याबद्दल भाऊ. धन्यवाद. थँक यू. मला जरा बाहेर होते तुम्ही या.
मंडळी, आता आपण विष्णुपद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येऊन पोचलो. थोड्याच वेळापूर्वी तुम्ही चिमण्यांची घाटी पाहिलीत. खरंच खूप असं दुर्मिळ, एकदम अतिशय दुर्मिळ गोष्ट आपल्याला पाहायला मिळताना तसंच काहीसा प्रकार असो. आता इथे विष्णुपद आहे, इथे नमस्कार करूया. इथली माहिती खरं तर मला देखील माहीत नाही आणि ती चुकीची सांगणं मला देखील योग्य वाटत नाही. चमत्काराला नमस्कार करून आपण पुढे जाऊया. आपण पाहिला तो चमत्कार होता खरंच. एवढी सुंदर घरटी आहे ना, कधीच मी आयुष्यामध्ये पाहिली नाही. इथे काही पावलांचे ठसे देखील आहेत आणि इथे पाहू शकतो आहे पावलांचे ठसे. चला, विष्णुपदाचं आपण दर्शन घेतलं आहे. आता आपण गोपाळपुराकडे प्रस्थान करतो आहे. काय पैसे काय ठेवतात तिथे? वटी भरले म्हणून. वटी भरले म्हणून पैसे? काय पाहिजे तुला? भाऊ उभा आहे मी, माझे माणसं आहेत तिथे. कोण आहे माणसं? हा आई भाई, सगळी माणसं माझी आहेत. सगळी आपली? तुम्ही तुझा आहे का नाही तुझा? मी नाही का नाही तुझा? कशाला विचारतोय मग? तेच सांगतो तुला. मला वाटलं जोडा आपलं जोडा पाहिजे. जोडा बिडा नाही, ते आहे मी बरोबर आहे. भरपूर लुटमार, भरपूर लुटमार इकडे. ह्या मुलाला बसलेला, कॉलेज पण नसेल पूर्ण झालं, अध्यात्माचा पण काही अभ्यास नाही आहे. सगळ्यांना ओटी बोरेल, हे करेल ते करेल सांगतो. गायत्री मंत्र म्हणायला सांगितलं असेल तरी पण नसेल त्याला येत. गोपाळपूरला मंडळी काय खतरनाक चाललं आहे. लुटमा. तर मंडळी, हा व्हिडिओ स्पेशल आपण शेवटपर्यंत ठेवला होता. जेव्हा आपण कोकणात आलो त्यानंतर म्हटलं की आपण या विषयावरती नक्कीच चर्चा करूया. मंडळी, पंढरपुरात खरंच खूप चांगले दिवस गेले. नक्कीच पंढरपुरातली स्थानिक माणसं देखील चांगली आहेत. एवढं सगळं फिरताना कुठेच असं जाणवलं नाही की आपल्यासोबत असे स्कॅम पण होऊ शकतात, तर भक्तभाविकांना पण कुठेतरी लुटलं जाऊ शकतं वेगवेगळ्या गोष्टी दाखवून. पण तसंच काहीसा अनुभव आला आपल्याला गोपाळपुरात. गोपाळपुराचा आता आपण, तुम्ही थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ पाहिलात. खरं तर कॉलेजला शिकणारा मुलगा तिथे सगळ्यांना आशीर्वाद देतोय, हा तुमचं भलं दत्तुगुरूंनी तुमची ओटी भरली. त्यानंतर एक पुढे एक माझ्याकडे पूर्ण तो त्याचा चेहरा नव्हता म्हणून तो मी तुम्हाला दाखवला. दुसरा तर आपण चेहरासहित एक फक्त सातवीतला मुलगा तिथे बसवला गेला होता आणि तो सगळ्यांना आशीर्वाद देतोय, तुमचं असं होईल तसं होईल सांगतोय. मी त्याला सहज विचारलं बाबा कितवीला आहेस म्हणून, तुम्हाला त्याने सांगितलं सातवीला. मग त्याला विचारलं तुला काय पाठबीट पाठांतर आहे की नाही, तो बोलतो हो दादा मला पाठांतर आहे. त्यानंतर मी सहज विचारलं तुला गायत्री मंत्र वगैरे काय येतो काय, तो हा माझा अर्धा पाठ आहे. सो अशी मुलं तिथे बसवली जातात आणि खरं तर भक्तभाविकांकडून आहे ना कुठेतरी पैसे उकळले जातात याची प्रचिती मला आली. सो मंडळी, माझं काय तसं काय असं बोलणं नाही आहे. खरंच पंढरपूर खूप म्हणतात ना चांगलं आहे, तिथली स्थानिक लोक चांगले आहेत, पण असा आलेला वाईट अनुभव खरं तर व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. कारण आपले जी ही मंडळी जी येते ना सगळी भक्तभाविक, ही खरंच लांबून येते आणि खरंच खूप म्हणतात ना गरीब परिस्थितीतून आलेली ही भक्तभाविक मंडळी असतात. कोण असं श्रीमंत मंडळी फारशी कमी पाहायला मिळतात खरं तर पंढरपूरला येणारे. आणि गोपाळपुरात तर फार कमीच लोकं जातात. त्यापैकी कसं आहे, ज्यांना कुठेतरी आपल्या धार्मिक स्थळांवरती जावंसं वाटतं आणि दर्शन घ्यावंसं वाटतं, त्याचं महत्त्व ऐकून घ्यावंसं वाटतं, अशी बिचारी आपली लांबून आलेली विठुरायाची सगळीच गरीब माणसं किंवा गरीब भक्तभाविक, त्यांना कुठेतरी जेव्हा असं त्यांच्या पैसे आकारले जातात हे असं ठेवा आणि असं होईल, तेव्हा मात्र खरंच खूप वाईट वाटलं. आणि तिथे घडलेल्या प्रसंगाचे व्हिडिओज माझ्याकडे अजूनही आहेत. सो मला ते काही पोस्ट करायचं नाही, मला कुठलं एक म्हणतात ना मोठं काही कॉन्ट्रोवर्सी करायची नाही. पण महाराष्ट्रातल्या गरीब भागातून आलेले हे सगळे भक्तभाविक असतात ना, त्यांची कुठेतरी लूट लयलूट थांबली पाहिजे, त्यांची कुठेतरी लूट थांबली पाहिजे म्हणून म्हटलं हा विषय आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडूया. मंडळी, तुम्हाला देखील असाच अनुभव गोपाळपूरला आला असेल तर तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगा. कसं आहे, कोणी आपलं उगाच कोणी आपल्या अशा धार्मिक स्थळांबद्दल बोलत नाही किंवा तिथे आलेल्या वाईट अनुभवाबद्दल बोलत नाही, पण नक्कीच जर देवाच्या दारातच जर चुकीचं काही होत असेल तिथे देखील आपल्याला ते बोललं पाहिजे असं मला वाटतं. खरंच अध्यात्माचं मोठं स्थळ असलेलं किंवा मग म्हणतात ना एक चांगलं ठिकाण असलेलं आपलं हे पंढरपूर आहे, तर पंढरपूर आपलं चांगलंच राहिलं पाहिजे. आणि अशा माणसांमुळे जर त्यांची नाव पंढरपूरचं नाव खराब होत असेल, आपल्या विठू माऊलीचं कुठेतरी म्हणतात ना पंढरपुरातलं नाव खराब होत असेल, तर हे चुकीचं आहे. अशा माणसांना आपण नक्कीच कुठेतरी म्हणतात ना बाजूला गेलं पाहिजे किंवा गप्प बसवलं पाहिजे. आणि याच्यापुढे हे अशा गोष्टींना न हव्यात ही देवाकडे आपण प्रार्थना करूया, कारण हे सगळं आता कदाचित देवच सांगू शकेल. असो
हा आलेला अनुभव होता तुम्हाला देखील असंच काही पंढरपूरला गेल्याच्या नंतर, गोपाळपूरला गेल्याच्या नंतर. पंढरपुरात तसं काही होत नाही, पण पंढरपुराच्या बाजूलाच असलेलं पंढरपूर जो पूर्ण भाग आहे, पर नगर प्रदक्षिणे केली आहे मी, त्याच्यामुळे मग गोपाळपूर थोडंसं पंढरपूर मंदिरापासून थोडंसं लांबच आहे. तर त्या ठिकाणी आलेला हा वाईट अनुभव होता. तुम्हाला देखील असाच अनुभव आला असेल तर कमेंट करून सांगा, आणि यावर काय तोडगा निघेल किंवा तुमच्या माध्यमातून देखील तुम्ही सगळ्यांनी कमेंट केल्याच्यानंतर काय तोडगा निघेल ते माहीत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की बाबा ह्या सगळ्यांकडे लक्ष द्या. आपल्या धार्मिक स्थळाचं नाव पांडुरंग विठुरायाची विठुरायाचं नाव कुठेतरी म्हणतात ना असं अशा लोकांकडून खराब केलं जातं आहे, त्यावर कुठेतरी थांबवा घालावा. बस एवढीच विनंती करतो विठुरायाच्या चरणी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर. असो चला मंडळी, खूप सुंदर आपले मस्तपैकी असं छानपैकी असं पंढरपूर फिरून झालं आणि मी फायनली घरी पोचलो आणि घरातून हा आपण व्हिडिओ शूट करतो. विष्णुपदावर गेलो, चंद्रभागा नदीतून फिरलो आणि जसं गोपाळपूरकडे गेलो तेव्हा आलेला हा वाईट अनुभव. असो मंडळी, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. कोणी नवीन आलं असेल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. चला.